नांदेड़ जिले के मुदखेड़ के पास सीता नदी में आई बाढ़ में दो लोग बह गए। घटना देर रात की है। उनमें से एक को रात में और दूसरे को SDRF की टीम ने सुबह तड़के रेस्क्यू किया। दोनों उस रात दोपहिया वाहन से घर लौट रहे थे और बाढ़ के पानी में बह गए। पिराजी शिंदे बाढ़ के पानी से बाहर आए, लेकिन सावला शिंदे पेड़ के सहारे रात गुजारी। सुबह SDRF की टीम ने रेस्क्यू ऑपरेशन कर सावला को बचा लिया। मुदखेड़ येथील नांदेड़ रोड वरील घटना, मुदखेड़ ते नांदेड़ जो इत पुल है, या पुलावर रात्री पावसामुळे पानी होता आणि या पुलावरून रात्री दोन बाइक सवार वाहून गेलेले आहेत। ते सदरची बातमी आम्हाला 9:30 ते 10 दरम्यान समजली। त्यावेळेला मी आणि माझे सहकारी होंडे साहेब आम्हाला बातमी मिळाल्यानंतर आम्ही इथे सर्वप्रथम आलो। नंतर तहसीलदार साहेब नरहरी सर आणि त्यांची टीम आणि नागमोड साहेब तिकडून नांदेडवरून आले आणि NDRFची टीम ही रात्री इथे कार्यान्वित झाली। त्यानंतर आमचे SDM कंधारे साहेब रात्री आले आणि त्यांनी स्वतः गाडीला दोर बांधून अर्ध्या भावापर्यंत जाऊन रात्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्री अंधार असल्यामुळे ती काही कारवाई सक्सेस होऊ शकली नाही। त्यामुळे रात्रभर ते कारवाई केली आणि आम्ही कारवाई स्थगित केली। नंतर सकाळी 6 वाजल्यापासून नंतर रेस्क्यूचं ऑपरेशन चालू केलं आणि आता हे दोघंच्या दोघं सुखरूप बाहेर काढलेले आहे। किती व्यक्तीमध्ये गेलेली माहिती भेटली सर? सर, 2 व्यक्ती गेल्या होत्या। 2 वेगवेगळ्या मोटरसायकलवरून 2 व्यक्ती गेल्या होत्या। एक शर्मा म्हणायचे होते, जे की रेल्वेमध्ये हे आहेत, कर्मचारी आहेत, ते नांदेडवरून येताना पाण्यात वाहून गेले। त्यांच्यासोबत आम्ही रात्री 11 वाजता माझं स्वतःचं बोलणं झालं होतं की ते लिंबाच्या झाडाला धरून तिथं थांब होते, परंतु ते प्रवाहापासून 150 मीटर आत होते आणि रात्री ते कर त्यांना काढणं शक्य झालं नाही। त्यामुळं आम्ही सकाळी त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आणि याच्यानंतर सर, आता ही परिस्थिती 2 दिवस अशीच असेल तर प्रशासनाच्या वतीने काय इथं सुविधा केली आहे? प्रशासनाच्या वतीने काही अतिवृष्टीचा हे आहे सर, त्यामुळं प्रशासनाच्या वतीने एवढंच माझं सांगणं आहे की या पावसाच्या ह्याच्यात कोणी डेअरिंग करू नये, पाण्याच्या ह्याच्यात जाऊ नये आणि आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी आणि सुखरूप घरीच राहावं। या ठिकाणी पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी रात्रीपासून उपस्थित होते का? हो, पोलीस प्रशासन, नगरपालिकेचे कर्मचारी, पुन्हा NDRFची टीम, सर्वच टीम आमच्या इथे रात्रीपासून या माननीय कंधारे साहेब SDM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आली, माननीय तहसीलदार साहेब नरहरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीपासून हे ऑपरेशन चालू आहे। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।